हरि ओम, नमस्कार. मी सुनील शिंदे, योग शिक्षक, समानतज्ञ, आहार मार्गदर्शक, न्यूरोथेरपिस्ट, पास्ट लाईफ थेरपिस्ट, आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मेडलिस्ट आणि जज. आपलेच आरोग्य आपल्या हाती या सदरामध्ये गुडघेदुखीवरील व्यायाम आपण या क्लिपमध्ये पाहणार आहोत. हे व्यायाम सर्वसाधारण 20 ते 25 मिनटं आपल्याला लागतील करायला. सर्वसाधारण सकाळी आपल्याला एकदा, दुपारी आणि संध्याकाळी अशा 3 टायमिंगला जेवणापूर्वी हे व्यायाम करायचे आहेत. हे व्यायाम करून पहा, आपल्याला त्याचा 100% रिझल्ट मिळणार आहे. मिळेल की आहारामध्ये थोडाफार आपण बदल करून आपली गुडघी दुखीपासून आपण पूर्ण मुक्त होऊ शकतो. हरिओम. दोन्ही पाय इथे ठेवायचे, पाहून घ्या करू नका. हे आणि हे पाचही बोटांनी काय करायचं असं उडायचं, असं बरोबर नाही उडायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डोळे बंद करून लिंक सुद्धा घ्यायचं त्याचं. कंटिन्यू करायचं. गुडघ्याने दाबायचा आहे.
चार पांच सहा सात आठ नऊ आणि दहा थोडं रिलॅक्स व्हायचं की सगळ्यांनी चालू करा. तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे दहाचे तीन राऊंड करायचे. ठीक आहे, लक्षात आलं. इथून घेऊन या साईडला इथं बांधायची पाच इथं. इथं एक बांधली, इथं एक बांधली, दोन्ही हात ताट ठेवायचे. ठेवले का? ठेवल्यानंतर आता इथं बांधलंय, इथं बांधलंय, हे जे पाय आहेत ते आपल्या काय करायचे, वाईड करायचे. वाईड करायचे आणि सोडायचे. आपण कसं सोडवण्याचा प्रयत्न करतो का नाही, त्या प्रकारे इथं बांधलाय, इथं बांधलाय, हे दोन्ही पाय एकमेकाला शिकलेले आणि सोडवताना काय करायचं पाय असं साईडला, हा पाय इकडं, हा पाय इकडं, इथे बांधला आहे. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा, दहाचे तीन राऊंड करायचे. येथे का पेशर त्यांनी बांधले, त्यांच्या पेशर येथे का त्यांनी बांधले नाही, इथं बरोबर बांधायचं, इथं बांधायचं. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा असे दहाचे किती राऊंड करायचे, तीन राऊंड. आता पहिला जो व्यायाम आहे तो वाटी संचालक, म्हणजे व्यायामाची जी गोष्टीची वाटी आहे त्यातलं काय करायचं, इकडे एकदा इकडे एकदा इकडे एकदा सरकवायचे. कशा पद्धतीने करायचं पाहून घ्या. इथं अंगठा लावल्यानंतर या साईडला पहा, एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा क्रॉस, एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा, इकडं क्रॉसमध्ये घ्यायचं आहे, क्रॉसमध्ये या. एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा, एक दोन तीन चार पाच सहा असे सहाचे तीन राऊंड. तीन चार पाच सहा, रिलॅक्स. पुन्हा एकदा, हां, एक दोन तीन चार पाच सहा, रिलॅक्स. एक दोन तीन चार पाच सहा, रिलॅक्स. एक दोन तीन चार पाच सहा, रिलॅक्स. सहा राऊंड करायचे, सोडून द्यायचे. ते पूर्ण असं गोल झालं कसं करायचं हे सरळ घ्या. सगळं हे जे हाताचं हे आहे, हा जो भाग आहे हा असा, आपण मॉलिश करताना असं असं लावतो, तर हे करताना हे असं खाली प्रेशर करायचं. ते दोन्ही जे तळ हात आहेत त्यांनी काय करायचं, तर वर पकडा, पकडले वर आणि वरून खाली अशा पद्धतीने प्रेसिंग करायचं.
आता पुढे आले तर पुढे सुद्धा इथं करायचं, वरून खाली प्रेस करायचं, इथून खाली थोडा दाब द्यायचा दोन्ही तळ हाताचा, दुसऱ्या पायातून सेम करूया, वरून खाली प्रेशर करायचं, वरून खाली, वरून खाली, हा वरून खाली प्रेशर काय पुढचा व्यायाम प्रेशर दिसतंय का प्रेशर, एवढंच प्रेशर आहे इथं प्रेस करतोय, थोडस प्रेशर कमी दाबा सोडा, दाबा हा डोळे बंद करून बघा, दाबण सोडा, फक्त दाबण सोडा, डावा झाले की उजवा घ्या, येते का फेरी, हा प्रेशर येते, ते महत्वाचं आहे, काही केल्या लक्षात येईल, सतत दाबण सोडा, उघ्याने दाबायचं आणि वर सोडा सोडा, खूप दाबून नाही धरायचं, पायाने नाही गुडघ्यानं फक्त, हा आता तस लॉक करा, इथं वर करा लॉक, वर केलं का लॉक, हे जवळ येते का असं, याने इथं पकडायचं आणि हे रोटेट करायचं, याने असं रोटेट करायचं, फार महत्वाचा आणि उपयुक्त व्यायाम आहे, डावा झाले की उजवा, पाय सर्वसाधारण असं प्लेन ठेवा, हे असं हुक करा, याने असं प्रेशर द्या, त्या उडक्याचा हा जो भाग आहे की नाही, हा इथला हा जो भाग आहे की नाही हा खालचा, ते प्रेस करायचं असा आणि थोडंसं रोटेट करायचं, म्हणजे कसं होणार आहे असं असं रोटेट होणार आहे, हां असं असं रोटेट होतंय बघा, होत आहे का रिलॅक्स मुलगा, हा ठीक आहे, आता पुढचा आणि अतिशय हा हे पुढे बघा आणि हा अंगठा आहे, हुक केलं का असं, हा अंगठा पुढे आहे, हा पहिलं बोट पुढे आहे, बाकीची तीन बोट माग आहेत, तर अशापर्यंत काय करायचं पहा, इथं लावलं का आहे ह्या खाली ह्या अंगठ्याच्या मुळ्याशी असं लावायचं, इथं पकडायचं आणि हे खाली प्रेस करायचं, ओढायचं नाही, काय करायचं खाली प्रेस करायचं, मुडगे आपले उचलले जाता का म्हणे, तर तुम्हाला आतनं प्रेशर जाणवेल, एक दोन तीन चार पाच सहा, रिलॅक्स पुढच्या बोटाला खाली लागायचं, एक दोन तीन चार पाच सहा, रिलॅक्स पुढचं बोट, एक दोन चार पाच सहा, पुढचं बोट घ्या, एक दोन तीन चार पाच सहा, आता शेवटचं जे बोट घेताना काय करायचं आहे, इथं हात पकडायचा आत दाबायचं, काय केलंय शेवटचं बोट पकडताना हे आत दाबायचं, एक दोन तीन चार पाच सहा सोडून द्यायचं, बघा कुणाचं कुणाचं जमतंय तिथं पकडलं, हे मूळ आहे इथं पकडलं बघा, सोडा तुम्ही कसं ताण येतो बघा, इथं लावलं असं खाली आलं का येतो का ताण, हा असं प्रेशर येते, ते माझं प्रेशर